Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. 22 वर्षांपूर्वी तुम्ही भेटला कुठे? आम्ही शाळेत असतानाच भेटलो, म्हणजे मी 8वीत होते आणि सुबोध 10वीत होता तेव्हाच भेटलो. आणि नाट्यसंस्कार कला अकॅडमी म्हणून एक पुण्यात बालनाट्य करणारी संस्था आहे, त्या संस्थेत आम्ही दोघं जण भेटलो. सुबोध, मला ना तुम्ही एरवी प्रसन्न असता, असे टवटवीत असता, फ्रेश असता, जसं जसं हे ते 8वी आणि 10वी सांगायला लागले तुमचा चेहरा गंभीर होला. कारण आता माझी मुलं त्या वयाची आहेत ना, ते होम मिनिस्टर बघणार आणि हे जर त्यांनी मनावर घेतलं. एक 6वीत आहे, एक 11वीत आहे, म्हणून मी प्रेशरमध्ये येतो की अरे आता आता नको. बरं, काय मग आता मला सांगा की त्यावेळेला हे जे काही सुरू झालं त्यात पुढाकार कोणाचा होता? माझा. कसं काय? एखादं प्रोजेक्ट आवडलं की त्याच्या पाठीमागे लागायचं, ही तेव्हापासून लागलेली सवय. काय बोलतो ना? काय बोलतो म्हणजे? तसं हे पहिलं प्रोजेक्ट, पहिलं आणि शेवट. नाही, तसं नाही, ते नुसतं आवडण्यापुरतं मर्यादित नव्हतं. म्हणजे एखादी मुलगी आवडते इथपर्यंत ते मर्यादित नव्हतं. तो एक तिला बघितलं नाही तर येणारी बेचैनी, ती अस्वस्थता, या सगळ्या गोष्टी अनुभवत होतं. आणि मला असं वाटलं आता जर मी हिला सांगितलं नाही तर मला काहीतरी विचित्र, म्हणून मी तिला सांगून टाकलं, ते ऑटोग्राफ दिला आणि त्याच्यात तिला सांगून टाकलं. मग सांगितल्यावर काय होती प्रतिक्रिया? मी विचार करून सांगते म्हटली, 8वीतली मुलगी. काय विचार काय केला पण खरंच? काही नाही, म्हणजे खरं तर तेव्हा इतके लहान होतो आम्ही, पण तेव्हा कदाचित सुचलं नसेल पटकन, सो कोणाला मैत्रिणींना विचारून. पण मग किती दिवस हा विचार सुरू होता? मी त्याला सांगितलं होतं की मी 4 दिवसांनी जर बालगंधर्वाच्या पुलावर आले तर हो समज, नाही तर नाही समज. मग तू 4 दिवसांनी पुलावर गेला होतास? बालगंधर्व? मी रोजच पुलावर. विचार बदलला आणि आधी झाली तर? काय होती सिच्युएशन त्या पुलावर? सुबोध थांबला होता तिकडे ओंकारेश्वरच्या मंदिराच्या जवळ, तिकडे तो आणि त्याचे मित्र असायचेच, तर त्यामुळे तो तिकडे थांबला होता. मग मी त्याला असे इतके लहान होतं की सगळं अज्युम होत गेलं, आणि आत्ताच्या मुलांना इतके कदाचित आम्ही तेव्हा स्मार्ट नव्हतो, पण वी जस्ट अज्युम की आता आपण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हो. तुम्ही जास्त स्मार्ट होतात खरं. हो ना, कारण बालनाट्यात घडलेली लव्ह स्टोरी मला नाही माहिती आजपर्यंत कुणाची आहे. पण बरं वाटतंय जरा हे सगळं बघून. आज किती 22 वर्ष ना? 22 वर्ष लग्नाला एकमेकांना ओळखतो. कसा आहे, काय बदलला? हो खूप बदलला. सगळेच बॉयफ्रेंड नवरा झाल्यानंतर बदलतात. आमच्याकडे रौनकचं एक वाक्य आहे की मुलगी जेव्हा म्हणजे मैत्रीण असते म्हणजे ती तेव्हा रुसून निघून गेली तरी चालेल, पण ती बायको म्हणून ती रुसून आपल्या बरोबरच राहणार असेल तर मग प्रॉब्लेम आहे. पण असं झालंय कधी तुमच्या बाबतीत रुसणं? हो खूप वेळा. नाही मला वाटत नाही या कधी रुसत. प्रॉब्लेम इतकाच आहे की ती रुसून माहेरी जाणं मला परवडणार नाही. आई वडील कॅनडाला राहतात, ते खूप अंगावर येईल माझ्या तिकीट काढणं, तिला परत आणणं. जवळच्या जवळ असेल तर ठीक होत. आई बाबांना हे कधी कळलं? आई बाबांना मी कॅनडाहून परत येणार होते, 5 वर्ष मी कॅनडाला होते. सो माझ्या 12वी नंतर आम्ही सगळे शिफ्ट झालो तिकडे, तर मी जेव्हा परत येणार होते तेव्हा सांगितलं साधारणतः, म्हणजे मध्ये सुबोधचे पत्र यायची. पण एकदा नेमकं असं झालं की माझ्या एका मैत्रिणीनी, माझ्या एका बहिणीने इनफॅक्ट पत्र पाठवलं होतं कझननी, आणि तिला माहिती होतं सुबोधबद्दल, आणि त्याच्यात पत्र माझ्यासाठी होतं पण नाव आईबाबांचं होतं वरती, आणि त्यांची तेव्हा ॲनिव्हर्सरी वगैरे काहीतरी होती, त्यामुळे त्यांनी ते उघडलं आणि त्याच्यात पहिलंच वाक्य होतं की सुबोध दिसला होता, सध्या तो मजनूसारखा फिरतोय दाढी बिडी वाढून. तर बाबा म्हणले हे काय आहे असं का लिहिलंय नी, मग तेव्हा ते कळलं घरी असं ते एक. सुबोधचा खूप राग आलाय असं कधी झालंय? खूप वेळ झालाय असं. 22 वर्षात 22,000. हा 22,000 काय असतं म्हणजे इतकं राग येण्यापर्यंत कशामुळे, कुठली कुठली गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे सुबोधचा इतका राग येऊ शकतो? हे बा मी हे एक गोष्ट जर का सांगितली ना तर ते तुम्ही तुम्हाला प्रत्येकाला ती पटेल. हा कारण तुम्ही सगळेजण नट आहात ना, तर तुम्हाला वेळेचं भानच नसतं. तुम्ही प्रत्येक जण बेल मार आणि ब्रेक कर. नाही ऐकतो तर ना आता म्हणजे तुम्ही इतक्या सगळीकडे कमिटमेंट करून ठेवताना आणि तुम्हाला सगळ्यांना बायको आणि घर सोडून सगळ्यांना बाकीच्यांना वेळ द्यायचा असं तुम्हाला वाटत असत? असं नसतं, असंच असतं. नाही हे फक्त मी माझं तर म्हणणंच आहे की हे तुमचं नेहमी म्हणणं असं असतं, आमचं प्रत्यक्षात तसं नसतं. आम्हाला सगळ्यांना मान्य येते काय रे? हो मान्य आहे. बघा पर्यायच नाही तुम्हाला. सो त्याला खूप गोष्टी करायच्या असतात.
म्हणजे एका गोष्टीत तुम्ही टाइम मॅनेजमेंट नाहीये बेसिकली, म्हणजे त्याच्या वतीने काही मी वकिली करत नाही, शेवटी मी माहेर राहून आलोय. पण तरी सुद्धा मी एवढंच सांगतो की याचा अर्थ तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आम्ही दिलेला शब्द पाळत असतो. बाकीच्यांना नाही नाही, दिलेला शब्द पाळत असतो बाकी सगळ्यांना. आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, पण त्याचबरोबर एक सांगतो की कमिटमेंट करत असताना किंवा शब्द देत असताना तो पूर्ण करण्यासाठी ही धावपळ होत असते. टाइम मॅनेजमेंट बऱ्याचदा सगळ्यांना द्यायचा नाही ना शब्द, बघायचं आपल्याकडे किती वेळ आहे, ते आपल्याला घरी पण द्यायचा आहे त्यातला थोडासा. बरोबर आहे हे, आता आम्हाला माहित नाही सुबोधचं काय आहे, आम्ही बाबा देतो. वा 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 वा. मगाशीच मी म्हणलं की मी त्याला सांगितलं होतं की तू प्लीज 7-8 दिवसापेक्षा एका 7-8 दिवस असं जर मला द्यायचं असेल तर मला एका पद्धतीनंतर घेणारच नाहीत ना, किंवा तेवढेच रोल मला देते. आता काही द्या, आता 5-6 दिवसांचे असतील तेवढे कॅमियो रोल, गेस्ट रोल. तू जर आता प्रोड्युसर म्हणून विचार कर की माझं शूटिंग मध्य प्रदेशमध्ये आहे, तर 7 दिवस एका ऍक्टरला घेऊन जायचं, त्याची बायकोनी हट्ट केला म्हणून 7 दिवसानंतर परत यायचं, आणि परत सगळ्या युनिटला घेऊन परत 8-10 दिवसानंतर परत मध्य प्रदेशला जायचं, हे लॉजिस्टिकली परवडते का हा असा विचार कर आणि मग आपण सांगू. बरं आता सांगा, निर्मात्या म्हणून एक पट्ट आहे का तुम्हाला? नाही. पण तो थोडीच माझा ऍक्टर आहे, त्याच्या बाबतीत ऍक्टर म्हणून का तुम्हाला घेतच नाही? तुम्ही गल्लत करताय, मी त्यांच्या बाजूने आहे. तुम्ही ऍक्टर म्हणून घरच्या प्रश्नांची उत्तरं देऊ नका. इथे आमच्या वहिनींच्या साठी तुम्ही वेळ कधी काढणार आहात? आणि गेल्या वर्षभरात तुम्ही वहिनींना यातूनही कामातून व्यस्त असून सुद्धा वर्षाचा शेवटच आम्ही बाहेर चाललोय. बाहेर म्हणजे कुठे? पुणे? नाही, राजस्थान. काय सांगताय, चित्रीकरण ठेवलं असेल त्यानंतर? नाही नाही, म्हणजे मी आणि आमचे दोन्ही. अरे हे जोरदार आहे. असं वर्षभरात किती वेळा घेऊन जातात असं? एक वर्षभरात एक मिनिट आता बोला. असं आता 4 वर्षांनी पहिल्यांदा होतं. एक मिनिट, 4 वर्षाच्या आधी आपलं ठरलं नव्हतं, करोना आल्यामुळे आपलं कॅन्सल झालं, माझ्यामुळे कॅन्सल झालं नाही. होऊन पण आता 2 वर्ष होऊन गेली सुबोध. बरोबर आहे, कोरोना होऊन सुद्धा 2 वर्ष झाली, सगळं सुरळीत होऊन 2 वर्ष झाली. मग सुबोध तुम्हाला सगळीकडे जायला वेळ आहे, पण आपल्या कुटुंबाला घेऊन या वर्षाच्या शेवटी 4 दिवस राजस्थानला जाऊन तुम्ही 15 वर्ष न चुकता वर्षातून 3 वेळा बायकोला घेऊन फिरायला जाताय असाच जणू काही दावा करताय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.